मिरज ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी। मिरज पूर्व भागातील काही दिवसांपूर्वी जनावरे चोरीला गेली होती, या चोरीचा मिरज ग्रामीण पोलिसांना छडा लावण्यात यश आले। मिरज पूर्व भागात जनावरे चोरीचे मोठी प्रकरणे दिवसेंदिवस घडत होते। पूर्व भागातील लोक हे शेती व शेतीपूरक व्यवसाय करतात, त्यामुळे येथील लोकांचा पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे। पण सध्या जनावरे चोरीमुळे शेतकरी भयभीत होते, जनावरे चोरीची प्रकरणे वाढतच होती। राहणार बेडक, माझा माळ कासरखिंड इथे माझा माळा आहे आणि 31 तारखेला रात्री माझ्या 2 गाई चोरल्या गेल्या। रात्री 12 ते 3 या दरम्यान गेलेल्या आहेत आणि पोलिसांनी चांगलं सहकार्य करून मला 2 गाई मिळवून दिलेल्या आहेत, त्यामुळे मी पोलीस स्टेशन साहेब सगळ्या साहेबांचा आभार मानतो। या प्रकरणाचा छडा मिरज ग्रामीण पोलिसांनी लावला आहे। या चोरीत 20 ते 25 वयातील मुले आहेत। मिरज ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत मिरज पूर्व भागात मागील काही दिवसापासून जनावर चोरीचे घटना वारंवार घडत होत्या, त्यातील 6 गुन्हे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत। तर त्या गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यातील जनावर हे म्हैसाळ परिसरात असल्याची आपल्याला गोपनीय माहिती आमच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एपीआय टिप्पे व त्यांच्या टीमला मिळाली। त्या अनुषंगाने त्यांनी पडताळणी केली असता जे फिर्यादी प्रसाद बिरंजे आहेत म्हैसाळचे, त्यांचं जनावर राकेश आवळे आणि प्रतीक कोळी यांनी एका ठिकाणी विकल्याची माहिती मिळाली। ते जे पडताळणी केली असता तेच जनावर प्रसाद बिरंजे यांचं आहे हे खात्री पटली आणि त्यानंतर ह्या दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असता मिरज पूर्व भागातील 6 गुन्ह्यांची उकल झालेली आहे, त्यातील 3 गुन्ह्यातील जनावरं ही ताब्यात मिळालेली आहेत। ह्या जनावरात सर्व दुभत्या जर्सी गाया आहेत आणि जर्सी गाया या तुलनेनं चोरी करण्यासाठी किंवा वाहून नेण्यासाठी अत्यंत सोप्या असल्यामुळं त्यांनी जर्सी गाया हे टार्गेट केलेलं आहे आणि ह्या दोघांच्यासोबत इतरही 4 आरोपी आम्हाला निष्पन्न झालेले, त्यांना चोरीत मदत करणारे किंवा चोरी करण्यासाठी किंवा विकण्यासाठी पुढील मदत करणारे असे 4 आरोपी हे झालेले। तर प्रतीक प्रकाश कोळी आणि राकेश प्रकाश आवळे हे 2 मुख्य आरोपी मिळालेले आहेत। ज्याही शेतकऱ्यांनी डायरेक्ट खरेदी केलेली आहे त्यांनाही दुभती जनावरं ही यांची किंमत आणि काय याचा अंदाज असतानाही त्यांनी घेतलेले आहेत, त्यामुळं त्यांचाही सहभाग त्यात निष्पन्न झाला तर त्यांनाही आम्ही अटक करणार आहे की जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळणं हे अत्यंत आवश्यक आहे। जर चोरी करणाऱ्याला जर पुढे व्यापारी नाही मिळाला तरी तो चोरी करण्याचा प्रतिबंध बसू शकतो आणि त्या पद्धतीनं मिरज पूर्व भागात यापुढेही घडणाऱ्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार हे सदैव कार्यरत राहत आहेत। या चोरीचा छडा लावल्यामुळे सर्वत्र पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।